सेवा पंधरवडा अंतर्गत उत्तर तहसील कार्यालयाने संजय गांधी निराधार योजनेच्या 702 प्रकरणांना मंजुरी दिली. उत्तर सोलापूरचे तहसीलदार जयवंत पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवड्यात उत्तर तहसील कार्यालयाच्या वतीनं संजय गांधी निराधार योजनेच्या 702 प्रकरणांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती यावेळी तहसीलदार जयवंत पाटील यांनी दिली. 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जे अर्ज सेवा नागरिकांच्या प्रलंबित आहेत 10 सप्टेंबरपर्यंत अशा सर्व सेवा सर्व अर्ज यावर कार्यवाही करून त्यांना त्या सेवांचं प्रदान करायचं होतं. याच्यामध्ये तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांच्याकडून सर्व सेवा आणि अर्जांच्या बाबतीत कार्यवाही करण्यात आली. याच्यामध्ये प्रामुख्यानं सामाजिक अर्थसहाय्य योजना संजय गांधी योजना आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत याच्यामध्ये जे अर्ज प्रलंबित होते अशा सर्व अर्जावर आम्ही 30 सप्टेंबर रोजीच्या बैठकीमध्ये निर्णय घेतले. या बैठकीमध्ये एकूण 702 प्रकरणं मंजूर करण्यात आली. त्यांचा लाभ काही कालावधीमध्येच आता वितरित होईल. याच्यामध्ये दिव्यांग व्यक्तीमध्ये 110 प्रकरणं, दुर्धर आजारमध्ये 20, तृतीयपंथी 10, विधवा 212 आणि श्रावणबाळमध्ये 314, इंदिरा गांधी वृद्धापकाळमध्ये 52 आणि विधवा 4 असे एकूण 702 प्रकरणं या कार्यालयाकडून पात्र ठरवण्यात आलेली आहेत.